Entonces, hasta eso fue mi sede que se la fue un del saque. Eso que el día fue de estas, lo que soñé del foco. Como el fracaso de la de su famoso. La foto de Densa, la canción de Satia Fren. Y el que cayó fue citado. Se citaron en el Fale, Añez Reza Cali, cuando voy a ir. Y se ha dicho que tenía que ser salir, visar. Y el que cayó bailes. Ahí me cesta. La juzga fue en el de calle cántida. Se te gustó mi ser santo ya. Y el que cayó de la ley. Se te ha negado. Mandó bastante a ley. Se sacaron de la ley. Ante ni tan en esta sede. Se te ha tunado. अनेक वर्गन समझे मुक्त चर्चा होता से सीखा चुपनी होता से वन सर्व सामान्य मानसाचन समझ ऐसा समोर जब कई महत्व से गुस्ते लोकना अस्वस्थ करते त्यागत अब से फर्जकर भाष्य ये नीरा से संबंधित गठवाली ऐसे विशिष्ट होता अंचामल साहसी का चंचल सदर या अत्यंत लोकप्रिय असर ही सदर सकार मजून अच्छी संधि आने करने दीदी की मजा आता है मजे वैसे अच्छा है उसी इस पुण्य से कांग्रेस का भी जोर सीखता हो तो अंचाम वेला सकार मजे जहाजा था जी कि हमारे विद्यार्थी फंसे कर हारे थे इसे लाज के लाये अन्य वादी निवास ऐसे कर जाएगी सकार मुझे लोफर दोनों से विद्यार्थी फंसे कर उन्हें काम के लाये एक अंदर जैसे काम ऐसे फंदे से सही होती है नाना से फंदे लेकर हिस्सा फंदा अने एकाजा उद्योग काफ़न तैयार किया निर्णय पातो कि नाना सब बोलन कैसे अने संगत से क्यों यहाँ कुछ इससे तुमसे चुकियात यह निर्णय दूसरों से करने से काम तुम्हें केलो पड़े जिनसे वातने देने से जब फंदे होते हैं जब सामान्य मानसारा महत्व से वाचना रहा, वन विचार करना रहा पूर्णा, ही काय वाचन से निर्णय कैसा सच्ची जीवी, ऐसी शंका सुधार लोगों को फसीज करा चुके, ऐसा उदाहरण तो सकाल मुझे क्या कारण मुझे वाचन आई, उन्हें जिंदा मुझे विमान नदी नवाची नदी, अंचल नदी मुझे एक दूसरी अचानक फाउंस पड़ा हुआ अन्य फसल जब पानी आया जैसे अन्य पानी नहुता नदी था अन्य पानी नष्ट जब इसे नदी वाले कहीं न कहीं लागत की ही जाती पर अचानक फाउंस आना पानी नदी जाले अन्य कहीं न वहाँ गिरी जैसे वास्तव सकार होते सब कुछ हमें तो नाना सहना इशारा ही काय वासन दीजिए काय ऐसा कैसा जन संगीत है कि आप से असवस्थ या वासन या काय महत्व नहीं पंजाब आवाज कजिन रसी लागन दही अंचंचे दोए देखत कजिन जो वाहन गिरी चंचे सदो से उधर से डाले क्या लोग करना आप से वासन आते से नंतर आप से सुख दुख का ची नॉन गहना रहे है उस तो फसे ऐसा फकर ची घूम का क्या शिकायत मांगी जाता अन्य आप प्रकार से विशिष्ट है तेजस्व देखता या सगे फालसो मिला जरूर फालसी संधि मतलब सोता का कई उसमें अन्य साहूर गणसाजन से
Dedeğe ne konsatı yasabın yüzü dikan. Hiba seçen dintı sahi kız. Sıza sağınca mançada asfıstı kazanırdı. Anek güçteçe sabın yüzü. Mükte çintı. Ya tikanı vasayla verisi. Anisi atıntı dokufi. Aşağı fakatta tokadın vasayla. Anek güçteçe tikanı yüzü. Sağmacilik, rastik ya işiyor. Tentu dikkat etsin. Hani işte tesis etsin. Sukiçe ve üsteçe vücudu. Vende kezde faydın. Ki akze kezde faydın. Dürüstüçe. Ya vücudunki vücudu. Hiç hani kısak sani. Hi vende gizli yoktu. Ve hani güçlü tentu tesis etsin. Hatta dese ulek etsin. Hani adlice vatenlik et. Profesör kazansa. Hani seçimde. Çevre lek olsa sensa. Kağ fırsat ne fırsatın ka. Hani ya lek atın. Hani güçlü fırsatı olsa. Dese onu gülüm birisi tutanlarına tutanlar devlete namaz fayda. He ye dhile gelo. Dese onu anek vakası çerçeğe kalamızı zahleyin. Sadya देवराच्या संबंधीचं राजकारण देशात सुद्धा सुरू झालेलं आहे. त्या राजकारणातून एक प्रकारचं वेगळ्या विषयावर जन्म तयार करणं आणि नेणं हा जाणून बुजून योजना उद्देशीनं प्रयत्न केला जातो. देव आणि त्या संबंधीची आस्था कुणाच्या मनात असली तर त्याबद्दल काही तक्रार करण्याचं कारण नाही. पण ज्याचा उल्लेख प्रबोधनकारांनी केला की त्याच्यामध्ये छोटान ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या मानण्याचा आणि समाजावर लादण्याचा प्रयत्न केला जातो त्यासंबंधीचे तीव्र शब्द हे प्रबोधनकारांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेले होते. आता मी सांगितलं की देवराच्या भोवती राजकारण फिरतं आहे आणि कारण आपण वाचतो असं काही तारखा जाहीर झाल्या की अमुक तारखेला राम मंदिर त्या ठिकाणी लोकांच्या समोर मुक्त केलं जाईल. ठीक आहे, मंदिराच्या संबंधीचे असतात रामाच्या उद्देशाचा आदर असेल त्याच्या उद्देशाची तक्रार करण्याचं कारण नाही. राज्य करतेच हाच महत्त्वाचा विषय असं समजून लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असेल तर माझ्या मते ही गोष्ट काही योग्य नाही. देव आणि त्या संबंधीची आस्था ही माणसाच्या मनात असते असं मला आठवतं आहे की पुण्याच्या जवळ एक धरण आहे त्या धरणाचं नाव उजनी कदाचित तुम्ही ऐकले असेल. तो पुणे आणि सोलापूर याच्यामध्ये आहे आणि त्या धरणाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम हा होता आणि त्यावेळी मी विधिमंडळात होतो आणि ते कार्यक्रम होता यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते. ते जे धरण बांधले तिथून जाणारी जी नदी तिचं नाव चंद्रभागा आणि चंद्रभागा पंढरपूरला जाते आणि साधारणतः पंढरीला जाणारा वारकरी तिथं गेल्याच्या नंतर चंद्रभागे स्नान करतो आणि नंतर पांडुरंगाचं दर्शन घ्यायला जातो आणि त्याच्या दृष्टीनं ती अत्यंत महत्त्वाची नदी आणि नेमकं त्या नदीवर धरण बांधलं आणि त्या धरणाच्या उद्घाटनाला येत असताना चव्हाण साहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं की पांडुरंगा तुझी चंद्रभागा आम्ही इथं अडवली, तू काय अस्वस्थ व्हायचं कारण नाही, ही आम्ही अडवली ही गोष्ट खरी आहे पण त्यामुळे आम्ही आता तिथं चंद्रभागेत स्नान करायला येणार आणि तुझं दर्शन घेणार नाही असं काही समजू नको. ही नदी आम्ही इथं अडवली आणि त्या धरणातून जे काही पाणी असेल ते आजूबाजूच्या सगळ्या कास्तकाराच्या शेतामध्ये आम्ही सोडू आणि त्याच्यातून उत्तम प्रकारचा शाळू म्हणजे ज्वारी त्या ज्वारीचं पीक त्या ठिकाणी येईल आणि माझा हा बळीराजा पंढरपूरला जायच्याऐवजी त्या शालूचं कधीच जे बाहेर येईल
आणि त्याच्यातला जो ज्वारीचा दाणा असेल तो दाणा बघूनच त्याला तुझं दर्शन या ठिकाणी येईल पंढरपूरला येतं काही कारण याचा अर्थ चव्हाण साहेबांना त्या शेतकऱ्याच्या कष्टानं फेकवलेल्या ज्वारीच्या कणसामध्ये पांडुरंग दिसला किंवा देव दिसला त्या देवाच्या संबंधीचा हा काही आणखीन वेगळा विचार हा करण्याचा उल्लेख झाला होतो. हा गजपालजींचं हे पुस्तक बघितल्याच्यानंतर अशा विषयाच्या संबंधीची त्यांची मतं ही अत्यंत स्पष्ट आहेत आणि विशेषतः हिंदुत्वाची त्यांची मतं ही अतिशय आहेत. हिंदू धर्मामध्ये भगवद्गीता पवित्र ग्रंथ लिहिला आणि हा पण मान्य करतो, पण मनुस्मृतीच्या मुलं समाजात विषमता वाढली ही गोष्ट आपण नजरअंदाज करू शकत नाही आणि म्हणून एका बाजूचं हे चित्र दिसतं आणि दुसऱ्या बाजूनं विषमतेला प्रोत्साहन देण्याचं काम हे यामुळे दिसतं आणि त्यामधूनच वर्णव्यवस्था आणि हिंदू धर्माचं नुकसान जास्तीत जास्त झालं असं म्हणलं तर त्यामध्ये अतिशयोक्ती होणार नाही. गजपालजींचं सगळं लिखाण बघितल्याच्यानंतर मराठी भाषेच्या बद्दलची मराठी अस्मृतेच्या बद्दलची ज्याही भावना त्यांच्या मनामध्ये आहे तेही अधोरेखित झालेली आहे त्यांच्या लिखाणातून. ते म्हणतात की मराठी माणसानं उद्योगधंदा व्यवसाय या सगळ्यात अधिक लक्ष दिलं पाहिजे. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी, काही लोक असं म्हणतात की ही राजधानी किंवा हे मुंबई शहर आणखीन कुठे न्यायचा कोणी प्रयत्न करतील, महाराष्ट्रापासून वेगळं करतील, स्वच्छ या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे हे काही होणार नाही, कुणी करू शकणार नाही. फक्त एकच आहे की अलीकडच्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये लोकांनी कष्टाने उभे केलेले मोठे मोठे व्यवसाय हे राज्याच्या बाहेर अन्य राज्यात नेण्याच्या संबंधित प्रयत्न काही घटकांच्या कडून केला जातो त्याच्यावर लक्ष ठेवण्याच्या उद्देशी अत्यंत आवश्यकता आहे. आणि म्हणून असं अनेक लोकांच्या वृत्ती आज वेगवेगळ्या आर्थिकांच्यामधून गजपालजींनी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत आणि माझी खात्री आहे की तुम्ही वाचल्याच्यानंतर तुम्हाला अतिशय समाधान या ठिकाणी झाल्याचं आज अमरावतीचा उल्लेख या ठिकाणी झाला. मला ठाऊक आहे की अमरावतीमध्ये माझा सुरुवातीचा तरुण कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मी महाराष्ट्र राज्याचा प्रमुख होतो आणि त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सातत्यानं फिरत असे. त्यातील तरुण फेरीच्या दृष्टीनं आकर्षित अशा प्रकारची जी केंद्रं होती त्याच्यामध्ये अमरावती होतं आणि अनेक धर्मी त्या अमरावतीला त्या ठिकाणी गेलेलं असेल. आमचे काही मित्र होते, मला आठवतं आहे, राजकमल चौकामध्ये बसून तिथे मग सुजित भरत असोत आणि आमचे मित्र राम वेगे, भगवानराव वेदकर, जी केवळ राजाभाऊ देशमुख असे अनेक लोक मला आठवतात आणि या सगळ्यांच्यावर तासन तास वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारण्याच्या संबंधीचं सगळं हे अमरावतीच्या या वास्तव्यातून निश्चित होणार नव्हतं. अमरावतीनं अनेक मोठ्या गोष्टी दिल्या, ज्याचा उल्लेख या ठिकाणी तुकडोजी महाराजांचा झाला, त्याचा उल्लेख काहीकडे महाराजांचा झाला, तसंच महाराष्ट्रातल्या विशेषतः त्या काळातल्या विशेषतः विदर्भातल्या अनेक गावागावातून ज्ञानदानाचं उत्तम कार्य करणारं काम भाऊसाहेब देशमुखांनी केलं त्याचं स्मरण हे आपल्याला कायमचं करावं लागेल. हे काम अमरावतीमधून झालं याचा आनंद अनेकांना आजसुद्धा आहे. अनेक गोष्टी त्या ठिकाणी बघायला मिळतात. मी काही काही वेळेला 15-15 दिवसासाठी त्या ठिकाणी राहिलेलो आहे. मला आठवतं आहे भाऊसाहेबांच्या मृत्यूच्या नंतर पोचनिवडणूक झाली आणि पोचनिवडणुकीच्या वेळेला
मी त्यावेळेला महाराष्ट्र काँग्रेसचा जनरल सेक्रेटरी होतो आणि त्या निवडणुकीची जबाबदारी काम करण्याची काही लोकांच्या चाकरी होती त्याच्यात मी एक होतो आणि त्यावर तीन एक आठवडे त्या ठिकाणी अमरावतीमध्ये राहायची संधी ही मला मिळाली आणि अनेक कथवाद्यांच्यासारखे लोक की या सगळ्या अशा साहित्याच्या कलेच्या क्षेत्रामध्ये क्रियेचा आस्था असलेल्या अनेक लोकांशी सुसंवाद ही साधण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे ग्रंथपालांचं लिखाण बघितल्याच्यानंतर अमरावती आणि त्याची पार्श्वभूमी ही कटाक्षणं माझ्या सरकारला ते नजरेसमोर येते आणि ती त्यांनी आपल्या लिखाणाच्या माध्यमातून स्पष्ट केलेली. मी काही या ठिकाणी अधिक बोलण्याचं काही कारण नाही, पण आणखी एकच गोष्ट अमरावतीची माझ्या लक्षात आहे की 1981 साली आम्ही एक जळगावपासून नागपूरपर्यंत शेतकरी दिंडी काढली आणि ती दिंडी काढल्याच्या नंतर त्याची सुरुवात आम्ही केली आणि जळगावपासून 5,000 लोकांनी नंतर वाढत वाढत आम्ही अमरावतीला पोचलो तर ती संख्या 1,00,000 झाली आणि 1,00,000 संख्येला त्या दिंडीत अमरावतीला आम्हा लोकांच्यावर चालायला खुद्द यशवंतराव चव्हाण आले आणि यशवंतराव चव्हाणांच्या सह आमची दिंडी जात असताना नाव विसरलं मी की एका गावी आम्हा सगळ्यांना थांबवलं पोहरा आणि तिथं आम्हा सगळ्यांना अटक केली. यशवंतराव चव्हाणांनी स्वतः आम्हा सगळ्यांना तिथं अरेस्ट केलं आणि त्याच्यानंतर तो तुमच्या भंडाऱ्याला नेऊन सोडलं. पण सांगायचं तात्पर्य असं जवळपास 1,00,000 लोक त्या दिंडीमध्ये होते, लोकांच्या जेवणाची आणि हे समस्या होत्या. पण रस्त्यांनी जाताना मला आठवतं आहे काही गावं अशी होती की त्या गावामध्ये भंडी बैलगाडी ती बैलगाडी भरून अनेक भगिनींनी भाकऱ्या थापल्या, वांग्यातून भजीत तयार केलं आणि ते या सगळ्यांच्या उदयनाच्यासाठी व्यवस्था केली आणि गावाच्या गावं महिलावर सगळी कामं सोडून माझ्या शेतकऱ्यांची भूमिका मांडण्याच्यासाठी हे लोक निघालेले आहेत. त्यांच्या 2 वेळेच्या अन्नाची सोय आम्ही केली पाहिजे म्हणून अक्षरशः 1,000,000 लोकांचं भोजन या भगिनींनी आपल्या घरी त्या ठिकाणी करून दिलं आणि या दिंडीचा एक उत्तम प्रकारचा सन्मान हा त्याच्या पाठीशी केला. ही अमरावतीची पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे त्या अमरावती ज्यांचा जन्म झाला त्या अमरावतीमध्ये ज्यांचं वास्तव्य झालं त्यांच्याकडून उत्तम दर्जाचं लिखाण होईल हे सांगण्याची गरज नाही. ती आपण या ठिकाणी पाहतो आणि त्याबद्दल मी गणपाले यांना अंतःकरणापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. त्यांनी अखंड या प्रकारचं लिखाण हे करत राहावं. मुंबईमध्ये ते आले साहजिकच सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनाही या ठिकाणी एक वेगळी भावना वेगळं चित्र त्यांच्यासमोर आलेलं असेल. पण आता त्या इतके दिवस राहिल्याच्यानंतर ते आता मुंबईकर झालेच असं आता म्हणायला काही हरकत नाही आहे आणि त्याही पेक्षा सकाळमध्ये त्यांचं वास्तव्य आहे म्हणजे आणखीन काही गोष्टी आहेत मी काही त्याच्यावर जास्त बोलत नाही. माझे बंधूच त्याचे प्रमुख आहेत त्यामुळे त्याचं मी वाचन करणं काही योग्य होणार नाही. पण सकाळचं कल्चर हा एक वेगळाच भाग आहे आणि विशेषतः पुण्याचं आणि पुण्याचं असल्याच्या नंतर जगाच्या पाठीवर ज्ञान कर्तृत्व याचा मागचा फक्त आमच्याकडं असतो असं आम्ही पुणेकर समजून असतो. काळ्या वाजवण्यासाठी नव्हतोय तर त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तसं काम करणं तेवढं सोपं नाही आणि विशेषतः विदर्भातून इथं आल्याच्या नंतर ती सगळी पार्श्वभूमी असताना पुणेकरांच्या सगळ्या विचाराशी कामाशी समजत होणं
एका तेवढं काही सोपं नाही, पण ग्रंथालय यांनी स्वतःच्या कर्तृत्वाने फार थोड्या दिवसामध्ये अशी किती अडचण किंवा बंधनं आपल्यापुढे येत नाहीत. आपली लेखणी ही प्रभावीपणानं चालते आणि ती त्यांनी चालत ठेवलेली आहे. ही मराठी वाचकांच्या दृष्टीने अत्यंत आनंदाची मनाची गोष्ट आहे. त्याच्याबद्दल त्यांचं मी मनापासूनचं अभिनंदन करतो आणि आपले दोन शब्द सोड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.